विधानसभेची आता निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. 8-10 दिवसावर आता निवडणुका टिपलेल्या आहेत आणि म्हणून जिल्हाभर विशेष करून उत्तर महाराष्ट्रामध्ये माझे दौरे या ठिकाणी सुरू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून मी आज कोली परिवारांकडे, तसा दिवाळीचा कार्यक्रम त्यांच्याकडे दरवर्षी 7 दिवस चाललेला असतो फराळाचा, आणि म्हणून या ठिकाणी येऊन कार्यकर्त्यांची हितगुज करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो. आणि आपण बघितलं की मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. जवळपास दरवर्षी 22-25 हजार कार्यकर्ते 7 दिवसामध्ये या ठिकाणी फराळ करतात आणि हे अनेक वर्षापासून त्याची प्रथा आहे, ती चाललेली आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो. फराळाचा कार्यक्रम काय, राजकीय चर्चा पण काही झाली आहे का, कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? आता आपण बघितलंय, मी कशाला सांगू, आपणच बघितलंय काय चाललं होतं काय नाही. आता इथे आता निवडणुका आहेत, कोले परिवार म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात मोठा दबदबा असलेलं असं एक नाव आहे आणि त्यामुळे इथे आल्यानंतर मग चर्चा होणारच आहे आणि ती चर्चा या ठिकाणी अतिशय मनमोकळेपणे झालेली आहे, आपण बघितलं आहे, आणि त्यातून अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत. खरं म्हणजे कोले परिवारांकडे अनेक लोकांनी प्रयत्न केलेत, त्यांना ऑफरही गेल्या गेल्यात, तिकिटाचे ऑफर गेल्यात, पण पक्षाशी एकनिष्ठ असा हा परिवार आहे, कुठेही ते डगमगले नाहीत, कुठेही कोणाच्या भूलथापांना बळी पडले नाहीत. सगळ्यात मोठ्यात मोठे नेते राज्यातले त्यांच्याकडे त्यांनी संवाद साधलेला आहे, भेटी घेतलेल्या आहेत, परंतु ते शेवटी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. माननीय आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा झालेली आहे, माननीय देवेंद्रजीशी त्यांची चर्चा झालेली आहे आणि निश्चित त्यांनी हे जे योगदान दिलेलं आहे मी असं म्हणेल, त्याचं फळ त्यांना निश्चित त्या ठिकाणी पुढे भविष्यामध्ये मिळेल. पक्ष आमचा हा राष्ट्रीय पक्ष आहे, देशातला सर्वात मोठा, जगातला सर्वात जास्त कार्यकर्ता असलेला पक्ष आहे आणि म्हणून त्यांनी आज जो विश्वास पक्षावर दाखवलेला आहे, त्यांनी जे 2 पावलं मागे सरकले आहेत, कुठे त्यांनी बंडखोरी केली नाही, दुसऱ्या पक्षात गेले नाही, त्यामुळे मला असं वाटतं पुढे भविष्यामध्ये त्यांचा विचार निश्चित केला जाईल. बहुतांश वेळा असं होतं की राजकीय पक्षामध्ये दिलेला शब्द पाळला जात नाही आणि अशी चर्चा आहेच आहे, पण हे शब्द पाळला जाईल का? कोल्हे परिवार आपल्याला कल्पना आहे, राज्यामध्ये एक मोठा नावलौकिक असलेला असा परिवार आहे, त्यांचं या जिल्ह्यामध्ये असलेलं वजन, त्यांचं काम, याची सर्व आपल्याला कल्पना आहे, त्यामुळे असं शब्द दिला आणि बदलून गेले असं आमच्या पक्षातरी साहजी होत नाही. माननीय देवेंद्रजींनी त्यांना शब्द दिला आहे, दिल्लीला ते गेलेत, आमच्या भाईंनी त्यांना शब्द दिलेला आहे, त्यामुळे मला वाटतं की असं अजिबात होणार नाही. कारण अशा आता विवेक भैया म्हणजे एक नवीन उगवतो नेतृत्व आहे आणि अशा नेतृत्वाची भारतीय जनता पक्षालाही गरज आहे, आम्हालाही गरज आहे. पुढचे 25 वर्ष नेतृत्व करत असे कार्यकर्ते आम्हालाही लागतात, नेते पुढे लागतात आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या बाबतीमध्ये कुठे असं होणार नाही, दिलेला शब्द जो आहे आमच्या नेत्यांनी तो निश्चित पाळला जाईल. महायुतीची जर सत्ता तर शब्द पाळला जाणार आहे का नाही आली तरी पण पाळला जाईल? सत्ता येणं जाणं हा विषय नाहीये, सत्ता येत राहते, सत्ता जात राहते, निवडणुका सतत चालणारी प्रक्रिया आहे. मग कुठे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतील, कुठे राज्यपाल नॉमिनेटीचा विषय असेल किंवा निवडणुका असतील, मला वाटतं कुठे ना कुठे हा प्रश्न मार्गी लागत असतो. आम्ही सत्तेत असू नसू, इतके वर्ष आमच्यामध्ये अनेक लोक तुमच्या जिल्ह्यातले फरांदे सरांपासून, पांडे साहेबांपासून MLC होतेच ना, त्यावेळेला आमची सत्ता नव्हती पण ते होतेच, त्यामुळे इथे सत्ता असो का नसो आम्ही दिलेला शब्द आहे तो निश्चित पाळू. भाऊ, पक्ष शेषेंचा आदेश मानत कोल्हे कुटुंब थांबले, परंतु मध्यंतरी चर्चा झाली की विवेक कोल्हे यांना राज्यसभेची खासदारकी दिली जाईल, विधान परिषदेवर घेतले जाईल, मंत्रीपद दिलं जाईल, नेमकं काय तथ्य आहे त्याच्यामध्ये, काय शब्द? मला वाटतं त्यांना जे सांगायचं ते सांगितलं गेलेलं आहे, केंद्रीय नेतृत्वाने त्यांना शब्द दिला आहे, देवेंद्रजींनी त्यांना शब्द दिला आहे, बावनकुळे साहेबही या ठिकाणी येऊन गेलेत, पण मला असं वाटतं की शब्द दिले गेले होते करणार होते हा विषय नाही, आता पुढे काय करायचं भविष्यामध्ये याचा मात्र बाबतीमध्ये बोलणं झालेलं आहे, ठरलेलं आहे आणि तो शब्द आम्ही तंतोतंत पाळू. सध्या महायुतीमध्ये अजितदादा गटाचे या ठिकाणी उमेदवार आहे, या ठिकाणी भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते सक्रिय पद्धतीने काम करतील का, काय आदेश देण्यात आले? मग आता आपण बघितलं ना, आता सगळ्यांनी हात वरकडूनच सांगितलं की आम्ही महायुतीचं सरकार आणण्यासाठी, इथले सगळे आमदार निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू आणि महाराष्ट्रभर करू, इथेच नाही, जिल्ह्यातच नाही तर सगळीकडे करू, हे त्यांनी हात उंच करून सांगितलं सगळ्या कार्यकर्त्यांनी. आगामी काळामध्ये एकाच मंचावर काळे कोळे दिसणार? निश्चित दिसतील का नाही, आम्ही महायुतीमध्ये आहोत,
त्याच्यामुळे आता आम्ही इतके टोकाची भूमिका असलेले तर दादा आमच्यासोबत आलेले आहेत, आम्ही त्यांच्यासोबत बसतोय ना. अनेक लोक आहेत की आमचं खूप संघर्ष अनेक वर्षापासून होता, म्हणजे अगदी पाणी आणि विस्तवाचं नातं असतं तसंच होतं आमचं. पण आता आम्ही महायुती ही काळाची गरज आहे, पुन्हा राज्यामध्ये सरकार आणायचं आहे, केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, अनेक गरीब कल्याणाच्या योजना चालवायच्या आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर उभे करायचे आहेत, पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न आपल्याला मिटवायचा आहे, संपवायचा आहे, आणि त्यासाठी आम्हाला एक येणं एक होणं हे अपरिहार्य आहे. आणि म्हणून त्यासाठी आम्ही तो एकत्रित झालेलो आहोत आणि आम्ही सगळे महायुती म्हणून लढणार आहोत, पक्ष वेगवेगळे म्हणून नाही. महायुतीला किती निवडणुकीमध्ये मिळणार? कारण 2014 आम्हाला स्पष्ट बहुमत होतं, 2019 सुद्धा आम्हाला स्पष्ट बहुमत होतं, आणि आता येणाऱ्या 24 मी सांगेल तुम्हाला, तुम्ही माझे शब्द लक्षात ठेवा, त्याही पेक्षा जास्त बहुमत, त्याही पेक्षा जास्त आमदार आमचे यावेळेला निवडून येतील. आज आकडा सांगणं कठीण आहे, पण मी तुम्हाला दाव्याने सांगेल की आम्ही 250-180 आमदार आमचे या ठिकाणी निवडून येतील. आपण निर्णय लागल्यावर बघा फार लोकसभेमध्ये काय झालं काय नाही झालं हे स्वप्न विरोधकांना रंगवू द्या, पण आता सगळा तो नरेटिव्ह जो होता खोटा तो फेल झालेला आहे, लोकांच्या लक्षात आलेला आहे कसं त्यांना फसवलं गेलं, कसा नरेटिव्ह सेट करण्यात आला. पण आता मात्र निश्चित खूप मोठ्या संख्येने आमचे आमदार निवडून येतील आणि पुन्हा महायुतीचं सरकार या राज्यामध्ये येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.